नमस्कार, तुम्ही मागच्या व्हिडिओला जो प्रतिसाद दिला लग्नाच्या व्हिडिओला त्याबद्दल तर तुमचं खूप खूप धन्यवाद आधी. आणि आपण आज जागरण गोंधळ बघणार आहोत. लोककलेतील आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात जागरण गोंधळाची परंपरा सुमारे 1500 वर्षापासून जोपासली जात आहे. लग्न समारंभात किंवा कोणत्याही शुभ कार्यात आपल्याला होणाऱ्या आनंदात दुसऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी गोंधळ हा कार्यक्रम ठेवला जातो. गोंधळाकडे विविध वाद्य असतात, त्यापैकी संबळ हे सर्वात महत्वाचे वाद्य असून त्याच्यासोबत तुणतुणे व टाळी असतात. आजही कोणत्या शुभ कार्या अगोदर जवळपास सर्व समाजात कुलदेवता प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. हा लोकविधी सादर करताना निरनिळ्या देवतांना गोंधळी गोंधळाला येण्याचे गाण्यातूनच आवाहन करतात. ज्यांनी गोंधळ घालण्यासाठी बोलवले असेल तिथे गोंधळाच्या ताटाचे तिकाटणे उभे करतात, दिवटे पेटवतात, दिवटे हातात घेऊन सांबळच्या तालावर गीत आणि नृत्य सादर करतात. हे ऐकताना विशेष आनंद होतो. महाराष्ट्रातील लोककला या प्रकारात कीर्तन आणि तमाशानंतर गोंधळाला विशेष महत्व आहे. आता आपण गोंधळ जागरणात झालेला छोटासा कॉमेडी किस्सा पाहूया. आपण आता दुसरी कलियुगाची शिवाची राधा राधा आहे का नाही? बाईच काहीतरी नाव ठेवा आणि बाईला बोलून घ्या. बाईच काय नाव ठेवायचं? माझ्या नाव ठेवायचं, नाव ठेवायचं. बाईचं नाव साधा आणि सोप ठेवणार. सोप सोप कोण ठेवायचं देऊ? या बाईचं नाव ठेवू. बाईचं नाव ठेवलं सोनाबाई. या बाईचं नाव सोनाबाई. बाईच्या गळ्यात फुटका म्हणजे नाही. मी म्हणतो बाईचं नाव सोनाबाई. अशी कशाला घेतो रमा सर? मी म्हणतो बाईचं नाव सोनाबाई, तू म्हणतो बाईच्या गळ्यात फुटका म्हणजे नाही. तुला दिसत का? पाय ना मी म्हणतो बाईचं नाव सोनाबाई, तू म्हणतो बाईच्या गळ्यात फुटका म्हणजे नाही. असं कस का होईल? अरे एखाद्या बाईचं नाव असतं सोनाबाई. हो, एखाद्या बाईचं नाव असतं सोनाबाई. सोनाबाई बरोबर आहे. गंगाच्या पलीकडं नाव असं नको. नाव बदलून ठेवणार. बाईचं नाव आता जुन्या पद्धतीत. जुन्या पद्धतीने? हो. बाईचं नाव ठेवलं गंगूबाई. बाईचं नाव ठेवलं गंगूबाई. काय होत? मी म्हणतो बाईचं नाव गंगूबाई, तू म्हणतो बाईला 8 दिवस सांगू नाही. कस काय रे? अरे एखाद्या बाईचं नाव असतं गंगूबाई. एखाद्या बाईचं नाव असतं गंगूबाई. नाव बदलून ठेवणार. बाईचं नाव आता कलियुगामध्ये प्रसिद्ध झालेलं ठेवणार. कलियुगात प्रसिद्ध झालेलं नाव ठेवणार. बाईचं नाव ठेवलं शांताबाई. शांताबाई. ती शांताबाई वगैरे? ती शांताबाई नाही. आमच्या बाईचं नाव शांताबाई. तुमच्या बाईचं नाव शांताबाई. तुमच्या बाईचं नाव शांताबाई. रोज भांडायची कमी नाही. मी म्हणतो बाईचं नाव शांताबाई, तू म्हणतो रोज भांडण्याची कमी नाही. भांडण्याची कमीच नाही भाऊ. कस काय रे? एखाद्या बाईचं नाव असं शांताबाई. नाव असतं शांताबाई. शांताबाई स्वभाव शांतच नाही. हा ना अशा पटांगात पाहिजे एखादी शांताबाई. म्हणाची तर लाग चिपड्या काय भगार फावडायची. अरे हे नाक त्या बोटात शिरण ना. उलट झालं ते. उलट
शांताबाई कडक 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 स्वभावाची पण नाव काय होत शांताबाई आणि इथं जर एखादी शांताबाई असली कडे सोडून तिकडे आपले भाऊ आम्हाला हे नाव ठेवता येत नाही नाव तुझ्या तुझ्या पद्धतीने तुला जसं ठेवायचं तसं ठेव तुला जशी मारायची तशी मार बाईला हाका असं काही बोलत होता तेच ना मग तुला जशी मारायची तशी मार अरे हाका मारतो ना मग तेच म्हणला ना मग मारू हाका हा तुला मार जशी मारायची हा तुझ्या पद्धतीने अश्विनी यादव अश्विनी येणा जागरण गोंधळ हा लोककलेचा प्रकार आहे व ही कला लुप्त होत चालली आहे. तुम्ही कुठे कधी जागरण गोंधळ पाहिला असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलाच असेल अशा करतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.